तुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव, उच्च शिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप, भविष्यात बेरोजगारीचा स्फोट होणार। एका बाजूला गुगल ऍपल सारख्या कंपनीत भारतीय तरुणांची भरती होतीये, तर दुसरीकडे देशातील बेरोजगारी वाढतीये। उच्च शिक्षित तरुण आहेत, कंपनीत नोकऱ्याही आहेत, मात्र तरीही बेरोजगारीचा स्फोट होतोय। ही परिस्थिती का ओढवतीये त्यावर ब्लूमबर्गनं एक अहवाल सादर केलाय। या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय। हा अहवाल काय सांगतो पाहूया। महत्वाच्या डिग्री आणि उच्च शिक्षित असूनही तरुण बेरोजगार आहेत, याचं सर्वात मोठं कारण शिक्षण पद्धत। भारतीय तरुणांच्या डिग्रीबद्दल अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तरुणांकडे कागदोपत्री डिग्री इतर आहेत, मात्र संस्था कंपन्यांसाठी आवश्यक असलेले कौशल्य उच्च शिक्षण। रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। शितांकडे नाही। आता याचं मुख्य कारण ठरतंय भारताची शिक्षण व्यवस्था। शिक्षण व्यवस्थेतील अभ्यासक्रम हे कंपन्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे तरुणांकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या डिग्री आहेत, मात्र नोकरीसाठी आवश्यक कौशल्य नाहीत। साहजिकच कंपन्यांमध्ये जॉब आहेत, मात्र ते करू शकतील अशी कौशल्य असणारी माणसं नाही, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पौजाच्या पौजा तयार होत आहेत। स्किल इंडिया 2022 रिपोर्ट नुसार देशात 48.7% तरुण बेरोजगार आहेत, याचा अर्थ 2 तरुणांमागे 1 बेरोजगार आहे। बीकॉम 40%, BSc 63%, ITI 66%, पॉलिटेक्निक 72%, BFarm 43%। विरोधाभासच म्हणावा लागेल की एकीकडे सुंदर पिचाई, सत्या नड्डेलांसारखे ग्लोबल लीडर्स भारतानं तयार केले, दुसरीकडे देशात कोट्यावधी तरुण डिग्री असूनही बेरोजगार आहेत। भारतीय शिक्षण व्यवस्थेत या दुष्टचक्राचं मूळ असल्याचा धक्काबॅक अहवाल समोर आलाय। एक समाज म्हणून सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर भविष्यात आणखी तीव्रतेनं बेरोजगारीचा स्फोट होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। सह्याद्रीची उंची म्हणजे Zee 24 तास।